हाय फ्रेंड्स, तर आज आपण फॉल पिकोच्या मशीनची सेटिंग कशी करायची आहे ते पाहणार आहोत। तर मित्रांनो, ही माझी 2-in-1 मशीन आहे, म्हणजे याच्यावर साधी शिलाई पण करता येते आणि फॉल पिको पण करता येतो। तर पहा, हे जे वरचं चक्र दिसत आहे मोठं, तर हे फॉल पिको करताना सेटिंग करण्याचं आहे। आणि हे जे आहे ते साध्या शिलाई मशीनला पण असतं, हे तुम्हाला माहीतच असेल। ही आपली टीप मोठी किंवा छोटी करण्यासाठी वापरतात। हे असं वरती घेतलं की मोठी टीप येते आणि खाली घेतलं की छोटी येते। आता हा खटका 0 वर घेतला की साधी शिलाई येते। जेव्हा आपल्याला साधं शिवणकाम, ब्लाऊज वगैरे काही शिवायचे असतील, तर तेव्हा हा नंबर जो आहे, हा बाण हा 0 वरती घ्यायचा। आणि ह्या साईडची टीप किंवा फॉल करायचा असेल तर पहा, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असे जे नंबर दिलेले आहेत, तर याच्यावर आपल्या आवडीनुसार सेट करायचं। 4च्या पुढे शक्यतो जाऊ द्यायचं नाही, 3 पर्यंतच सेट करायचं। आणि हा बाण असा फिरवून इथला स्क्रू, इथं हा स्क्रू दिसतोय का नाही, हा स्क्रू पॅक करायचा, म्हणजे ते पॅक होईल। आलं लक्षात? तर आता आपण काय केलं, इथं हा बाण 0 वर घेतला जेव्हा ब्लाऊज शिवायचे असतील तेव्हा। आणि हे जे चक्र आहे हे आपल्याला टिप कमी जास्त करण्यासाठी छोटी किंवा मोठी, हे पहा, 5 नंबरची जर हवी असेल तर असं 5 नंबरवरती सेट करायचं, आणि छोटी हवी असेल तर खाली घ्यायचं आणि पॅक करून टाकायचं। त्यामुळं शिलाईची टिप छोटी किंवा मोठी होते। आणि आता हे जे चक्र दिसत आहे हे, तर आपला दोरा जर लूज होत असेल किंवा पॅक होत असेल, तर हे डाव्या साईडला आणि उजव्या साईडला याच्यावर पण नंबर आहेत, तर त्याच्यानुसार सेट करायचं। आणि असे फॉल पिकोच्या मशीनला हा एक पिकोचा दाब आणि दुसरा एक याच्यासोबत येतो, तो म्हणजे फॉल लावण्यासाठी। हा पहा, हा फॉल लावण्याचा दाब आहे। आणि साध्या शिलाई मशीनला सुईचं जे छिद्र असतं ते एका साईडला असतं, पण या मशीनचं समोरच्या साईडला असतं। पहा, हे पहा, समोरच्या साईडला आहे। जरी कधी सुई तुटली तरी या पद्धतीनं समोर छिद्र येईल अशी बसवायची। आणि याची बॉबिन केससुद्धा सेम सुईसारखीच असते, बॉबिन केस पण समोरच्या साईडने असते। पहा, आता आपण मशीनला दोरा कसा लावायचा ते पाहू। हे पहा, मी हा पांढऱ्या कलरचा दोरा घेतला आहे, हा या हुकमध्ये पहिल्यांदा ठेवायचा, त्याच्यानंतर थोडंसं कात्रीने कट करून घ्यायचं आणि हे 1 नंबरच्या छिद्रामधून इथं 2 नंबरला या साईडला घ्यायचा आणि असं त्याला राऊंड मारून नंतर असा घ्यायचा। पहा, हा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबरमध्ये ओवला। आता आपण 4 नंबरमध्ये धागा टाकूया, 4 नंबर, त्यानंतर हा 5 नंबर आणि लास्टला सुईमध्ये। तर अशा पद्धतीनं सुईमध्ये दोरा ओवून घ्यायचा। सुईमध्ये दोरा होऊन झाल्यानंतर मी तुम्हाला बॉबिन कशी बसवायची ते दाखवते। तर ही बॉबिन घेतली आहे मी, पिवळ्या कलरचा दोरा आहे याला आणि ही बॉबिन केस आहे। तर याच्यामध्ये अशा पद्धतीनं बॉबिन ठेवायची। पहा, हा दोरा आपल्याकडच्या साईडला घ्यायचा, त्याचा राऊंड जो आहे तो आपल्याकडे आला पाहिजे अशा पद्धतीनं घ्यायचा। आणि याच्यामध्ये बरोबर असा ठेवून ह्या साईडच्या खाचेमधून थोडासा ओढून खाचेतून काढायचा। पहा, असं त्या पद्धतीनं थोडं ओढलं की खाचेत जाऊन बसतो बरोबर। आणि बॉबिन बसवताना नेहमी ही अशी आडवी बॉबिन केस पकडायची आणि बसवताना एकदम खटकन असा आवाज आला पाहिजे,
पटकन आवाज आला की समजायचं आपली बॉबिन केस व्यवस्थित बसलेली आहे। पहा आता बॉबिन बसवली आणि वरचा पण दोरा आपला लावून झालेला आहे। आता तुम्हाला इथले तीनही पॉइंट दिसत आहेत का चेक करा। हा दुसरा आणि तिसरा म्हणजे काय होईल, मी सेटिंग चेंज केली तरी तुमच्या लगेच लक्षात येईल की कुठली सेटिंग चेंज केली। तिन्ही पॉइंट्स दिसतील अशा पद्धतीनं मी कॅमेरा सेट केलेला आहे। तर आता आपण पहिल्यांदा साधी शिलाई करून पाहू। तर त्यासाठी मी ही शिलाईची टीप मोठी करून घेते, 5 नंबरवरती सेट करून घेते। आणि साधी शिलाई करताना हा पिकोचा दाब आहे, हा नाही वापरायचा। तर हा जो फॉल करण्यासाठी आणि साधी शिलाईसाठी हा एक दाब आहे, तो दाब आपण चेंज करू। तर हा खटकावरती घेतला मी आणि इथला स्क्रू लूज करून तो स्क्रू पूर्ण काढून घ्यायचा बाजूला आणि नंतर हा दाब काढून दुसरा दाब घ्यायचा आणि तो बसवून घ्यायचा व्यवस्थित। हे पहा अशा पद्धतीने बसून झाला। नंतर ही सुई जी आहे, पहिल्यांदा सुई आतमध्ये ढकलून बॉबिनचा दोरा वरती काढून घ्यायचा अशा पद्धतीनं। आला वरती दोरा, तर हे दोन्ही दोरे पकडून याला असं पाठीमागच्या साईडला ढकलून द्यायचं आणि तेव्हा शिलाई करायला सुरुवात करायची, डायरेक्ट शिलाई करायची नाही बॉबिन। आता पहा हे मी एक कापड घेतलं आहे, याच्यावर आपण शिलाई करून पाहू। तर पहा हा इथं 5 नंबरवरती आणि हा 0 वरती आहे, इथली सेटिंग 0 वरती आणि ही मोठी पीक 5 नंबर। साध्या शिलाईनंतर मी तुम्हाला पिको करून दाखवते, एकदम परफेक्ट पिको कसा येतो आणि त्यानंतर फॉल लावण्यासाठी कशी सेटिंग करायची ते पण सांगते। तोपर्यंत स्टेप बाय स्टेप आपण पाहूया। तर आपलं हे शिवून झालेलं आहे, तर पहा हे शिवल्यानंतर असं दिसत आहे। आता आपल्याला झिगझॅगची सेटिंग पाहिजे आहे, तर त्यासाठी इथं मी 3 वरती सेट करत आहे। 3 नंबरवरती हा बाण फिरवायचा आणि इथला स्क्रू पॅक करून 3 वरती सेटिंग करून घ्यायची। ज्यांचा स्क्रू खराब आहे त्यांनी इथं प्रेस करायचं म्हणजे सेटिंग होऊन जाईल आणि इथल्या सेटिंगला काहीच करायचं नाही, हे 5 नंबरवरतीच ठेवायचं आणि शिलाई मारून पाहायची। तर ही झिगझॅग शिलाई खूप मोठी मोठी येईल, दाखवते मी। तर पहा या अशा पद्धतीनं मोठी मोठी झिगझॅग शिलाई आलेली आहे। तर आता आपण ही टिप कमी करूया, टिप कमी केल्यानंतर कशी शिलाई येते ते पाहू। इथली सेटिंग 3 वरतीच आहे तुम्हाला दिसत असेल, फक्त मी टिप कमी केली आहे। तर पहा टिप कमी केल्यानंतर असं दिसत आहे, हे पहा। तर आता आपण पिको कसं करायचं ते पाहूया। तर त्यासाठी मी हा पिकोचा दाब बसवून घेत आहे आणि पिको करताना एक प्रॉब्लेम होतो, म्हणजे ही जी खाच दिसत आहे या खाचेमध्ये कापड अडकतं, त्यामुळं काय काळजी घ्यायची आहे ते मी सांगणारच आहे पुढे तुम्हाला। पण हे जे मोठं छिद्र आहे याच्यामध्ये साडीचा कपडा अडकू शकतो, त्यामुळं नेहमी पिको करताना साडीचा कपडा थोडासा पुढं सोडून द्यायचा। हे पहा अशा पद्धतीनं मी दाखवते। आपण आता दाब बसवून घेऊ। दाब बसवून झाल्यानंतर मी हा जो साडीचा पहिला सुरुवातीचा थोडासा भाग आहे तो मागे सोडला आहे आणि कापड खाचेमध्ये बरोबर अडकवून थोडंसं उभं धरायचं अशा पद्धतीनं। कापड उभं धरल्यानंतर गोल पिको छान येतो। तर मी पहिलंच साडीला पिको कसा करायचा किंवा ज्यांना सरळ रेषेमध्ये पिको येत नाही त्यासाठी खास व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही पाहून घेऊ शकता की सरळ रेषेमध्ये पिको कसा करायचा आणि फॉल कसा बसवायचा याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर तोही तुम्ही पाहून घ्या म्हणजे आणखी लक्षात येईल फॉल पिको कसा करायचा।
आणि जरी कधी कापड अडकलं किंवा दोरा अडकला तर मशीन फक्त थोडीशी उलटी फिरवून घ्यायची, लगेच दोरा निघतो। हा पहा आपला झाला पिको, खूप फिनिशिंगमध्ये गोल दिसतो। याच्यापेक्षा जर मोठा हवा असेल तर सेटिंग चेंज करून ही झिगझॅगची सेटिंग मोठी करून घ्यायची, आणि छोटा हवा असेल तर सेटिंग कमी करून घ्यायची। आणि तो शिल्लक राहिलेला जो पाठीमागचा आपण काठ सोडला होता तो याच्यानंतर, हा पूर्ण पिको झाल्यानंतर तो थोडासा साडी उलट्या साईडने करून घ्यायची। हा जो शिल्लक राहिला आहे तो लास्टला करून घ्यायचा, असं उलटी साडी करायची, आणि नंतर ह्या साईडने करायचा तेवढा पिको, म्हणजे कापड अडकत नाही, मशीनही खराब होत नाही। तर अशा पद्धतीनं सगळ्या सेटिंग्स तुमच्या लक्षात आल्याच असतील। फॉल लावताना पण काही नाही, फक्त दाब चेंज करायचा आणि सेटिंग हीच ठेवून फॉल बसवून घ्यायचा। मशीनला वेळच्या वेळी साफ करत राहा, तेल करत राहा। ह्या मशीनला खूप जास्त तेल लागतं, त्यामुळं मशीनची काळजी घ्या। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि हो, लाईक करायलाही विसरू नका। थँक्यू।